केंद्र सरकारनं जो काही निर्णय 26 जून 2024 केशवाडील तुम्हाला घ्यावं, हम तुम्हारे साथ है, संघर्ष करा, हम तुम्हारे साथ है, कर्ज माफी झालीच पाहिजे, करांची कर्ज माफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरकारला पावसाळी अधिवेशन चालू आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे दुग्ध विकास मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबाला आमची विनंती आहे. जाप्रभात तालुक्याच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ह्या आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन आणि मागणी करत आहोत. 45 रुपये दुधाला हमी भाव आपण जाहीर करावा, कारण आपण आजच्या परवाच्या दिवशीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 5 रुपये अनुदान देण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतला ते अनुदान राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही आठवा. 5 जानेवारी 2024 आपण या राज्यामध्ये 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती 5 रुपये अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये, पण 1 रुपया आमच्या या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला मिळालेला नाही आहेत. आणि शेतकऱ्याच्या तोंडाला त्याही वेळेस तुम्ही पानं पोचलेली होती आणि आताही तुम्ही त्या निवडणुकीचं कारण पुढे करून कुठेतरी चॉकलेट देण्याचं काम हे 5 रुपया अनुदानाच्या माध्यम केलेलं दिसतंय. मी सुद्धा अन्नत्याग आंदोलन केलं भोकरदन तालुक्यामध्ये, 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. आपण 27 रुपयाचं दूध 3, 5, 8, 5 27 रुपये भाव असताना त्याच्यामध्ये केवळ 3 रुपये तुम्ही वाढवले साहेब, 3 रुपये वाढवले असताना मला एक सांगायचं शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला की आज आमच्या पशुखाद्याचे दर गगनाला मिळाले, आज चारा टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, दुबारा पेरणीचं संकट शेतकऱ्याच्या डोक्यावरती असताना त्या ठिकाणी दुधाला 30 रुपये भाव जर देत असाल तर या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही आपण लोकांनी. आमचं त्यामुळे आमचं म्हणणं आहे, आम्ही लोकजागरण संघटनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही संघटना या दूध उत्पादनाच्या भाव आणण्यासाठी लढत आहेत त्या सगळ्या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी भोकरदन जाफराबाद तालुका नव्हे तर सिल्लोड तालुका असेल किंवा जालना किंवा संभाजीनगर जिल्हा असेल या मराठवाड्यामध्ये आम्ही हिंडून आमच्या संघटनेचा लोकजागरण आहे. लोकजागरण संघटनेच्या माध्यमातून दूध उत्पादनात जागा करत आहोत की भावानं रस्त्यावर उतरायचंय, सरकारला भांडायचंय, हमी भाव घ्यायचंय, अनुदान नकोय, आमच्या घामाचं दान जोपर्यंत आम्हाला मिळणार नाहीये तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाहीये हे निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेबाला या ठिकाणी देत आहोत. विनंती आहे, आमच्या एमआरईच्या विहिरी बंद आहेत, आम्हाला गोठे मिळत नाहीयेत, आमचे कर्जमाफी अजून झालेले नाहीयेत, विविध प्रश्नाचं निवेदन या ठिकाणी तहसीलदार मॅडम आम्ही देणार आहोत. या माध्यमातून हे शेणाचं टोपलं तुम्ही बघू शकता, हे शेण काढायचं काम आमचा शेतकरी करतोय, सकाळच्या 4 वाजल्यापासून उठतोय, त्याला शेण काढावं लागतं, त्याला दूध काढावं लागतं, गायीचं त्याला गोमूत्र साफ करावं लागतं. अशा कंडिशन मध्ये हे सरकार आणि इशीत बसलेले अधिकारी यांना शेतकऱ्याच्या भावनांची कदर दिसत नाहीयेत. त्यांना या शेतकऱ्याच्या भावनांची कदर जर असती तर त्या ठिकाणी या शेणाचं दान देण्याचं काम त्यांनी केलं असतं. हे शेण काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते, किती घाम काढावा लागतो या मंत्री आणि या अधिकाऱ्याला समजायला पाहिजे. या जनभावना घेऊन आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडम कडे आलेलो आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा.